हॅलो, नमस्कार, वेलकम टू अर्थनिधी. आज एक परत नवीन टॉपिक घेऊन येतो आहे, तो म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी, चलनविषयक धोरण किंवा मौद्रिक धोरण. याच्यामध्ये कुठलाही करंट अँगल नाही आहे. मी हे जे व्हिडिओ घेतो आहे ना, छोटछोटे जे तुम्हाला सांगतो ते, त्याच्यामध्ये उद्देश असा सांगितला होता तुम्हाला की आपण ज्या वेळेला काही गोष्टीचा अभ्यास करतो आहे परीक्षेचा, मेजर मोठ्या गोष्टी ज्या सिरियसली घ्यायला पाहिजे होत्या त्या सगळेजण घेत आहेत, पण त्यात अजून एक मोठी चूक होती. कधीकधी बघा, आपला जो रिझल्ट जातो तो रिझल्ट जाण्यामागे एक छोटी क्षुल्लक गोष्ट त्याला कारणीभूत असते, बरोबर? म्हणजे मेजरपेक्षा मायनर गोष्ट ही फार मोठं डॅमेज पोहोचवते. आय रिपीट, आपल्याला जी छोटी गोष्ट वाटते, मायनर गोष्ट वाटते ना, ती मेजर डॅमेज पोहोचवते. कळतं आहे? जुन्या विद्यार्थ्यांना याचा अनुभव आला असेल. त्या संदर्भात जी बेसिक याची सिरीज आहे ती सुरू केलेली आहे मी, आणि हे सगळं आयोगाच्या PYQ बेसिसवर आहे, मी माझ्या मनाने नाही. साधे जे प्रश्न येत आहेत ना, ते आपल्याकडून 100% बरोबर आले पाहिजेत. थोडंही तिथं 19-20 नको आहे. म्हणजे जिथं अख्खा महाराष्ट्र बरोबर असतो आणि तिथं जर आपण चुकलो, संपलं, स्पर्धेतून जागेवरून बाहेर होतो, ते होता कामा नये. म्हणून आपल्या या बुकच्या, म्हणजे हे इकॉनॉमिक गाईड, ह्याच्यामधले जे काही बेसिक गोष्टी आहेत त्याच्या कन्सेप्टच्या गोष्टी क्लिअर करतो आहे, फॅक्ट्स आणि कन्सेप्ट दोन्ही अँगलनी. इथलचा जो उद्देश आहे माझा, RBIचा मौद्रिक धोरणाचा पाठ आयोगाने विचारला आहे. चलनविषयक धोरण, मौद्रिक धोरण जे म्हणतो, महागाई नियंत्रित करण्यासाठी RBI वापरतं. हे धोरण वापरण्यासाठी, याची अंमलबजावणी करण्यासाठी RBI काही साधनांचा वापर करते, त्याला आपण मॉनिटरी टूल्स असं म्हणतो. मग हे साधनं जे आहेत हे दोन प्रकारचे आहेत, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह, संख्यात्मक आणि गुणात्मक. याच्यात किती कन्फ्युजन आहे बघा, मी मुद्दाम रिकाम्या जागा सोडतो, अजिबात लिहून आणत नाही, कारण तुम्ही या व्हिडिओमार्फत स्वतःचा केलेला अभ्यासही चेक केला पाहिजे. डायरेक्टली मी ते लिहिलं मग ते काही अर्थ नाही. जसं तुम्ही वाचताय पुस्तकात दिले, वाचन पुढे सारखा चेक झालं पाहिजे, तुम्ही केलेला अभ्यास रिवाईज झाला पाहिजे. आणि जर इतर रिकाम्या जागा भरता आल्या, यू आर ऑन द राईट ट्रॅक. ज्यांचे उत्तर बरोबर येतात, ज्यांचं उत्तर चुकत आहेत, त्यांना इथं कळतं ना की अरे हे प्रश्न विचारलेले आहेत, मला संख्यात्मक साधनं माहीत नाहीत, गुणात्मक साधनं माहीत नाहीत, त्याच्याकडे लक्ष द्या. इथं बघा, संख्यात्मक आणि गुणात्मक. तुम्हाला मी आता ऑप्शन देतो, CRR, त्याच्यानंतर बँक रेट, त्याच्यानंतर रेपो रेट, ठीक आहे, अ ब आणि क. प्रश्न नीट आहे का? ह्या अ ब क तिन्हीपैकी कुठला पर्याय हा संख्यात्मक साधनाचा नाही? रिपीट, या तिन्हीपैकी कुठला पर्याय हा संख्यात्मक साधनाचा नाही? ठीक आहे, आता तुमच्याकडे उत्तर आले असतील, काय असेल ते. नेक्स्ट, पुढचा प्रश्न, तिन्हीपैकी कुठला पर्याय हा संख्यात्मक साधनामध्ये येतो? तिन्हीपैकी कुठला घटक हा संख्यात्मक साधनामध्ये येतो? ठीक आहे, काय जे तुमचे उत्तर आले असतील ते आता तुमच्या माहितीसाठी. आता ज्यांनी उत्तर दिलेत, ह्याला काहीतरी एक निवडला असेल, ह्याला दोन निवडला असेल, काय हे CRR असू द्यात, बँक रेट असू द्यात, रेपो रेट असू द्यात, सगळे हे कशात येतात? संख्यात्मक साधनामध्ये येतात. झाली मोठी चूक, पण गोष्ट कुठली आहे? फार छोटी आहे. चूक मोठी झाली, डॅमेज मोठं पोहोचवणार. तुम्हाला संख्यात्मक गुणात्मक साधनं माहिती नाहीत, आणि ह्याच्यात अजून एक कन्फ्युजन आहे तुमचं, जे म्हणजे तुम्ही ॲक्च्युली कुठं फसलात माहिती का? ह्याच्यातच, प्रत्यक्ष साधनं आणि अप्रत्यक्ष साधनं, एवढं क्लिअरिटी पाहिजे. CRR, SLR हे संख्यात्मक साधनं आहेत. इवन बँक रेट, रेपो रेट हे संख्यात्मक साधनं आहेत, पण एवढ्या याच्यात तुम्हाला माहिती पाहिजे संख्यात्मकचे पुन्हा प्रकार काय पडले आहेत. प्रत्यक्ष संख्यात्मक साधनं, अप्रत्यक्ष संख्यात्मक साधनं. प्रत्यक्षमध्ये CRR येतो, SLR येतो, अप्रत्यक्षमध्ये बँक रेट येतं, रेपो रेट येतो, रिव्हर्स रेपो रेट येतो, ओपन मार्केट ऑपरेशन येतं, हे सगळं कशात येतं? अप्रत्यक्षमध्ये. प्रश्नांचं स्वरूप आहे, मागची PYQ काढा. मी एवढं सांगतो, माझी तळमळ आहे. तुम्हाला लिटरली इथं मॉनिटरी पॉलिसी विचारली नाही, कन्सेप्ट काय विचारली नाही, एक्झॅक्टली CRR सांगा, SLR सांगा, नथिंग. फक्त कुठले साधनं संख्यात्मक आहेत, गुणात्मक आहेत, कुठले प्रत्यक्ष आहे, अप्रत्यक्ष आहे. मग आपल्याला जर ह्या गोष्टी माहीत नाहीत तर कसं सांगतो आहे आपण की ही 2024 एक्झाम मला क्रॅक करायची म्हणून. म्हणून अजूनही वेळ गेली नाही आहे. आपल्या ह्या व्हिडिओ सिरीजमधून जर काय घ्यायचं असेल तर खूप अख्खा सर मला RBI टॉपिक कवर करा, नाही ते पुस्तकात आहे सगळे बाबा, तू करशील पण एक्झॅक्टली ते RBIमधलं काय करायचं हे फार उशिरा कळतं आणि 2-3 वर्ष जातात. बस तोच मी तुमच्यासमोर अप्रोच घेऊन येतो आहे या छोट्या व्हिडिओमार्फत. इथं आता जर प्रश्न तुम्हाला असा विचारला, हे सगळे पर्याय आहेत संख्यात्मक साधनामध्ये काय येतं, CRR येतं, SLR येतं, बँक रेट काय, रेपो रेट, सगळं येतं. अप्रत्यक्ष साधनामध्ये काय येतं? तर त्याच्यामध्ये मात्र आता अप्रत्यक्षमध्ये बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट येतो. अप्रत्यक्ष साधनामध्ये कशाचा समावेश होत नाही,
तर CRR SLRचा समावेश होत नाही. का? कारण ते कशाचे आहेत? प्रत्यक्ष साधनामध्ये आहेत. एवढं बायफर्गेशन करायचं आहे आपल्याला. मग आयोग हेच कन्फ्यूज करणार तुम्हाला, प्रत्यक्ष कुठले, अप्रत्यक्ष कुठले, संख्यात्मक कुठले, हेच कन्फ्युजन आपण ठेवून परीक्षेत जातो आणि उत्तर चुकून येतो. क्लिअर? चलो, सो दिस इज ऑल अबाउट संख्यात्मक साधनं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. आता गुणात्मकमध्ये काय येतं? ह्याच्यामध्ये येतं नैतिक समजावणी, ह्याच्यामध्ये येतं ज्याला आपण म्हणतो कारवाई, प्रत्यक्ष कारवाई, ह्याच्यामध्ये येतं कर्जाचं रेशनिंग, विविध व्याजदर, विविधात्मक व्याजदर. हा सगळा प्रकार कशात येतो? गुणात्मक साधनामध्ये. शब्दावरून एक अजून अर्थ क्लिअर करून देतो तुम्हाला. RBIचा या मौद्रिक धोरणाचा उद्देश काय असतो? अर्थव्यवस्थेतील पैशाचं प्रमाण नियंत्रित करणे. मग जर उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेत 100 रुपये असेल, तर त्या 100 रुपयामधून 20 रुपये काढून घेणे किंवा अजून एक्स्ट्रा 20 रुपये टाकणे, ह्याचा अर्थ अर्थव्यवस्थेतील पैशाची संख्या ही कमी किंवा जास्त करणे, हे ह्या साधनामार्फत होतात. कुठले? CRR, SLR, बँक रेट. म्हणून ह्याला काय म्हणायचं? संख्यात्मक साधनं. कन्सेप्ट आजपर्यंत क्लिअर होती का की खरंच संख्यात्मक साधनं म्हणजे काय? इथं काय? पैशाची संख्या कमी किंवा जास्त करणे. अर्थव्यवस्थेत 100 रुपयाच्या ऐवजी 120 करायचे की 80 करायचे, ह्या सगळ्या गोष्टी या साधनामार्फत केल्या जातात. CRR वाढवायचा, कमी करायचा, SLR वाढवायचा, कमी करायचा. दिस इज ऑल अबाउट क्वांटिटेटिव्ह टूल्स. क्लिअर? गुणात्मक साधनामार्फत RBIचा कुठलाही उद्देश नसतो की अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठा कमी किंवा जास्त करायचा. म्हणजे 100 रुपये असेल तर 120ही करत नाही आणि 80ही करत नाही. मग आहे त्याच पैशाची दिशा ठरवतो. अनुत्पादक क्षेत्राकडून उत्पादक क्षेत्राकडे ह्या जाण्यासाठी ज्या काही गोष्टी RBI करतं, दॅट इज कॉल्ड ॲज गुणात्मक टूल्स. राईट? त्याच्यामध्ये मग नैतिक समजावणी, कर्जाचं रेशनिंग आलं, कर्ज आणि तारण मूल्य याच्यातील गाळा ठरवणं आलं, हे सगळा मुद्दा याच्यामध्ये येतो गुणात्मकमध्ये. इज दॅट क्लिअर? दिस इज ऑल अबाउट बेसिक कन्सेप्ट क्लिअरिटी. आपण मौद्रिक धोरण भरपूर करतो, भरमसाठ. सर आम्हाला सगळं माहिती म्हणा, तेजीमध्ये काय केलं जातं, मंदीमध्ये काय केलं जातं, CRR कधी वाढवायचा, कधी कमी करायचा, हा सगळा डीपमध्ये, डिटेलमध्ये पार्ट झाला. बेसिक मुळात तुम्हाला CRR हे प्रत्यक्ष की अप्रत्यक्ष आहे, संख्यात्मक आहे का गुणात्मक आहे, हा मुद्दा माहिती नव्हता. आणि मग कन्फ्युजनमुळं परीक्षेत मार्क गेला, रिझल्ट गेला, एक वर्ष गेलं, ते होऊ द्यायचं नाही. मी तुमच्यासोबत आहे कम्प्लिटली 2024 या, म्हणजे त्याच्यानंतरही असेलच ऑब्व्हियसली, पण 2024 टार्गेट असलेल्यांना ताकदीनं मी उतरलो, तुम्ही उतरा. आम्ही सगळेजण सोबत आहेत, म्हणजे मी एकटाच नाही, आपली जिकडे पुण्याची सगळी टीम आहे किंवा सगळेजण आहेत इतर क्लासवाले सगळे. फक्त तुम्ही ही संधी सोडवू नका. त्यातल्या त्यात मी स्पेशली नेहमी सांगत असतो जुन्या विद्यार्थ्यांना, तुम्ही म्हणा सर नवीन विद्यार्थ्यांना आहे ना, नवीन विद्यार्थ्यांनी या, भेटा, डिस्कस करा, बोला, प्लॅटफॉर्म ओपन आहे. जुन्या विद्यार्थ्यांनी कुठं चुका केल्या होत्या त्या मी तुमच्यासमोर आणतो आहे. नवीन विद्यार्थ्यांना हा एक फायदा आहे, आधीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या चुका तुम्ही करायच्या नाहीत, हे तुमच्यासमोर आणतो आहे ना मी. आत्तापर्यंत RBI टॉपिक जो वाचला आहे तो वेगळा तुमच्या पद्धतीने वाचलेला, आज ह्या व्हिडिओनंतरचा जो काय अँगल डेव्हलप झाला असेल तुमचा, परीक्षेला काय पाहिजे हा अँगल वेगळा. तेव्हा नवीनवाल्यांनी ही गोष्ट करा जी अपेक्षित आहे ती. पुन्हा तुम्ही काहीतरी तुमच्या पद्धतीने वाचणार, चुका करणार, 2-2 वर्ष होणार आणि मग पुन्हा लक्षात येणार, मग तुम्ही जुनेच होणार. आता फरक कळाला का? माझे सगळे जे व्हिडिओ आहेत ते जुन्यांसाठी, नवीनसाठी, दोघांसाठी आहे. जुन्यांनी चुका सुधारायच्यात, नवीनने त्या चुका करायच्या नाहीत. इज दॅट क्लिअर? चलो, सो दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन. आपला जो प्रकार येतो, व्हिडिओ कंटेंट कसा वाटतो याबाबत आवर्जून फीडबॅक मेन्शन करत चला, व्हिडिओला लाईक करत चला, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टींमधून आम्हाला एनकरेजमेंट मिळते आणि तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त कंटेंट घेऊन येत आहे तुम्हाला. हा आपला ऑफलाईन सेमिनार आहे, कधी? 7 जानेवारीला, म्हणजेच आत्ता येणाऱ्या रविवारला सकाळी 11 वाजता. बॅच सुरू होती आहे नवीन आपली इकॉनॉमिक्सची, राज्यसेवा आणि कंबाईन 2024 टार्गेट असणाऱ्यांची 8 जानेवारीला. या सेमिनारमध्ये आपल्या इकॉनॉमिक संदर्भात राज्यसेवेची, कंबाईनची नेमकी डिमांड काय, PYQ ॲनालिसिस कशा पद्धतीने करायचं, सिलेबस कुठलं कुठलं आहे, टॉपिक कुठले कुठले मेन्शन केले, सिलेबस डिकोडिंग काय प्रकारे, तो सगळा इतरचा घटक ह्या सेमिनारमध्ये आपण क्लिअर करू. ही आपली पुस्तकाची जी काय ॲड आहे तुम्हाला टेलिग्रामला पण मिळून जाईल. ह्याच्यात क्लिअर कट टाकलं की आत्तापर्यंत झालेल्या परीक्षामध्ये किती प्रश्न होते आणि आपण पुस्तकातून किती प्रश्न कव्हर करू शकलो याबाबत प्रूफ म्हणून तुम्ही अर्थनीती टेलिग्राम चॅनलला जा, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. सांगायचा उद्देश हा आहे की हे जे इकॉनॉमिक्स गाईडबुक आहे याच्यामध्ये कन्सेप्ट, त्याच्यानंतर फॅक्ट्स, त्याच्यानंतर करंट, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम, असे सगळे अँगल कव्हर केलेले तुम्ही बघू शकता. 2024 वन स्टॉप सोल्युशन ठरतं हे. एकदा फक्त मार्केटमध्ये कुठे जाऊन चाळ बघितलं की तुम्हाला लक्षात येईल, व तुम्हाला जर वाटलं कम्फर्टेबली आपण यूज करू शकतो तरच घ्या, अदरवाईज आधीचे सोर्सेस कंटिन्यू केले तरी चालेल. कोळंबी सरांचं, देशले सरांचं, ते पण बेस्ट पुस्तक आहे, नो इश्यू. पण एकदा हे रिफ्लेक्शन आणि बुक्स आवर्जून बघून घ्या, तुम्हाला लक्षात येईल महाराष्ट्रात सगळीकडं सर्व बुक स्टॉलवर आपलं उपलब्ध आहे. ओके, चलो. सो कशी वाटली ही व्हिडिओ सिरीज मेन्शन करा नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमची फीडबॅक. भेटूया पुढच्या परत नवीन कन्सेप्ट किंवा फॅक्ट सोबत. थँक्यू सो मच.